Hello everyone, welcome to Polity Simplified series of Jnandeep Academy. We are studying Article 19 of the Indian Constitution. Article 19 talks about right to freedom. It gives certain freedoms. Now in this series, we will try to understand, though these freedoms have been made available to various citizens. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आर्टिकल 15, 16, 19, 29, 30 हे फंडामेंटल राईट फक्त आणि फक्त इंडियन सिटिझन्सलाच अवेलेबल आहे. 15, 16, 19, 29, 30 हे फंडामेंटल राईट फक्त आणि फक्त इंडियन सिटिझन्सलाच अवेलेबल आहेत. मग हे फंडामेंटल राईट पैकी आर्टिकल 19 मध्ये जे फ्रीडम्स दिलेले आहेत, हे फ्रीडम्स एन्जॉय करताना देअर आर सर्टन रेस्ट्रिक्शन्स, देअर आर सर्टन एक्सेप्शन टू दीज फ्रीडम्स. मग हे एक्सेप्शन्स कोणते आहेत आणि वाय दीज एक्सेप्शन्स आर देअर, हे आपण प्रत्येक फ्रीडम अंडरस्टँड करताना स्टडी करणार आहोत. सी, सो बेसिकली आर्टिकल 19 मधलं फर्स्ट फ्रीडम आहे, दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, मग हे जे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे यावरती काय एक्सेप्शन आहेत. सो लेट सी आर्टिकल 19 काय म्हणतो. नथिंग इन सब क्लॉज ए, सब क्लॉज ए मध्ये काय आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ऑफ क्लॉज 1. आर्टिकल 19 चा जो पहिला क्लॉज आहे, म्हणजे सब क्लॉज ए मध्ये आर्टिकल 19 च्या पहिल्या क्लॉज मधल्या जो सब क्लॉज ए आहे यामध्ये जे काही दिलेलं आहे हे कशावर परिणाम करणार नाही. नथिंग इन सब क्लॉज ए ऑफ क्लॉज 1 शाल अफेक्ट दी ऑपरेशन ऑफ एनी एक्झिस्टिंग लॉ, म्हणजे सध्या ऑलरेडी एखादा कायदा अस्तित्वामध्ये आहे, और प्रिव्हेंट दी स्टेट फ्रॉम मेकिंग एनी न्यू लॉ. म्हणजे समजा आर्टिकल 19 च्या पहिल्या क्लॉज मधल्या सब क्लॉज ए मध्ये दिलेलं आहे, एव्हरी सिटीजन शाल हॅव फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अँड दिस फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन शाल बी अ फंडामेंटल राईट. पण इथं हा फ्रीडम दिलाय म्हणून जुना एखादा पार्लियामेंटरी लॉ किंवा पार्लियामेंटला एखादा नवीन लॉ करायचा आहे, या लॉ वरती हे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन बंधन टाकणार नाही. मग हा लॉ कोणत्या एरिया मधला असू शकतो. सो दिस लॉ कॅन बी इन सो फार ऍज सच लॉ इम्पोजेस रिझनेबल रेस्ट्रिक्शन ऑन द एक्सरसाइज ऑफ द राईट कन्फर्ड बाय सेड सब क्लॉज. म्हणजे या सब क्लॉजनं जे तुम्हाला फंडामेंटल राईट दिलेले आहेत यावरती पार्लियामेंटच्या लॉ न जरी रेस्ट्रिक्शन टाकलं तरी पार्लियामेंटरी लॉ विल हॅव मोर इम्पॉर्टन्स दॅन फंडामेंटल राईट. मग रेस्ट्रिक्शन कशामध्ये, सेड सब क्लॉज इन द इंटरेस्ट ऑफ sovereignty and integrity of India, first point. Second, security of the state, second exception. Friendly relations with foreign state, third part. Public order, 4. Decency or morality, 5. And in relation to contempt of court, 6. Or defamation or incitement to an offense. परत एकदा सांगतो, आर्टिकल 19 मधल्या पहिल्या क्लॉज मधील जे सब क्लॉज ए आहे, हे सब क्लॉज गिव्स फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, विच इज अ फंडामेंटल राईट. पण हा फंडामेंटल राईट आहे यामुळे कोणत्याही सिटिझनच्या, सॉरी, हा फंडामेंटल राईट आहे यामुळे जर समजा पार्लियामेंटचा एखादा जुना लॉ असेल किंवा पार्लियामेंटला एखादा नवीन लॉ करायचा असेल, कशासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी जर पार्लियामेंटला एखादा लॉ करायचा असेल तर त्या केसमध्ये हा जो पार्लियामेंटरी लॉ आहे, दिस पार्लियामेंटरी लॉ विल हॅव अपर हँड ओव्हर आर्टिकल 19 जो पहिला क्लॉज आहे याच्या सब क्लॉज ए वरती जास्त महत्व असेल. म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन पेक्षा, लक्ष देऊ नये का, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन पेक्षा हा जो पार्लियामेंटरी लॉ आहे कशासाठी केलेला, या सगळ्या पर्पज साठी केलेला, या पार्लियामेंटरी लॉ विल हॅव मोर इम्पॉर्टन्स दॅन आर्टिकल 19 फर्स्ट क्लॉज सब क्लॉज ए. इन सिंपल टर्म, दीज ऑल आर एक्सेप्शन टू आर्टिकल 19 फर्स्ट सब क्लॉज, दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. दॅट्स इट. थँक्यू.